नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज तांदळाची खीर बनवूया. तर साहित्य बघूया आपण काय काय लागतंय ते. हे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास ठेवलेत. एक वाटी, मोठी वाटी घेतली. हा गूळ, हा सुका मेवा, काजू आणि बदाम, वेलची पावडर, दूध अर्धा लिटर आणि तूप लागेल आपल्याला. आता सगळ्यात अगोदर आपण पातेलं ठेवलेलं आहे, आपण तूप टाकून घेऊया. एक चमचा तूप टाकले. त्याच्यामध्ये ते काजू बदामाचे तुकडे टाकले. थोडं हलवून घ्यायचं आणि दूध टाकायचं. हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ते आपण टाकूया. तर दुधाला एक उकळा येईपर्यंत आपण वाट बघूया. नंतर आपण धुवून घेतले तांदूळ ते टाकूया. तर दुधाला उकळा आलेला आहे. आता हे तांदूळ मी एक वाटी, मोठी वाटी आहे बासमती, धुवून ठेवली होती अर्धा तास अगोदर, ते आपण टाकून घेऊया दुधामध्ये. आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि असं हलवत राहायचं मधून मधून. एक 15 मिनिटं चांगलं शिजून द्यायचं एक जीव होईपर्यंत. तो 15 मिनिट झालेले आहेत. आपण गॅस मध्यम लावून शिजत ठेवलेला तांदूळ खिरीसाठी आता मधून मधून असं हटवून घेतले. आपल्याला जास्त जर बारीक पाहिजे असेल तर थोडं रवीने हटवून घ्यायचं असं. रवीने हटवून घ्यायचं किंवा मिक्सरवर फिरवून घ्यायचं थोडं हा आप त्यातला काढून. आता चांगला एकजीव झालाय. आपण थोडस किंचित मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये. अगदी एक चिमटी, या चिमटीने एक चिमटी बरोबर टाकायचं. आता हा गूळ चिरून ठेवला होता तो आपण टाकून घेऊया. गुळाच्या जागेवरती आपण साखर पण टाकू शकतो. ज्याप्रमाणे आपण गोड खातो त्याप्रमाणे टाकायचं. आता हे गूळ वितळेपर्यंत 2 मिनिटं आपण हलवत राहूया. आता गूळ वितळलाय 2 मिनिटांमध्ये. आपण आता गॅस बंद करून घेऊया. तांदूळ चांगले शिजलेत बासमती, मस्त एकजीव झालाय. आता गॅस बंद करून घेऊया. ही वेलची पावडर आपण टाकून घेऊया. आपल्याला थोडी पातळ पाहिजे असेल तर आपण ह्याच्यामध्ये दूध आपण वाढवू शकतो. काढून घेऊया खाण्यासाठी. आता गरमागरम आपली तांदळाची खीर तयार आहे खाण्यासाठी. तुम्ही पण व्हिडिओ बघा, करून बघा आणि नक्की कळवा मला कशी झाली ती. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.